हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडे स्पेशल विथ भारती. आज आपण बनवणार आहोत सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम. तर त्यासाठी मी इथे, आपण रेग्युलर केकसाठी जसा स्पंज बेक करून घेतो अगदी तसाच स्पंज बेक करून घेतला आहे. आता त्याला एक चौकोनी आकारात आपण कापून घेणार आहोत. स्पंजला मी छान चौकोनी आकारात कापून घेतलं आहे. इथे मी थोडंसं डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि 2 चमचे व्हिपिंग क्रीम घेतली आहे. आता याला आपण डबल बॉयलर मेथडने चॉकलेटला मेल्ट करून घेऊयात. चॉकलेट मेल्ट झालं आहे आपलं व्यवस्थित. तर सिझलिंग ब्राउनी बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तवा 10 मिनटासाठी मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतला आहे. तर बाजारात सिझलिंग पॅन्स हे खूप कॉस्टली भेटतात. आपण सहसा ब्राउनी घरी जास्त वेळा करत नाही, त्यामुळे पॅन घ्यायची गरज नाही आहे. त्याऐवजी लोखंडी तवा घेतला तरी ब्राउनी अगदी बाजारात भेटते तशीच होती. आता तव्याला थोडंसं बटर लावून घेते मी इथे. बटर नसेल तर तूप लावलं तरी चालेल. आता तव्यावर 1 चमचा चॉकलेट टाकून घ्यायचे. आणि चॉकलेट टाकल्यानंतर आपण जी ब्राउनी बनवली होती त्याला त्यावर ठेवून द्यायचं आहे. मी इथे ब्राउनीला थोडेसे ड्रायफ्रूट टाकून डेकोरेट करून घेतलं आहे. आता यावर आपण आईस्क्रीम घालूयात. मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम घालते आहे. ही आईस्क्रीम घरी बनवलेली आहे. याची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यावर एक चेरी ठेवून आता यावर आपण जे चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं ते घालूयात. चॉकलेटला असं सर्व बाजूंनी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. आणि आपलं चॉकलेट व्यवस्थित चटचटलं गेलं पाहिजे, म्हणजे आपली ब्राउनी सक्सेस झाली असं समजायचं. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता चॉकलेटला मस्त बबल्स आलेत, म्हणजे माझी ब्राउनी खूप मस्त झाली आहे. तुम्ही ही ब्राउनीची रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा. नक्की तुमचीही ब्राउनी मस्त होईल. फक्त ब्राउनी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तव्याला बरोबर 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्राउनी मस्त होते. तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.